मित्रांनो, मी प्रश्न काय विचारणार आहे ना तो या मैत्रिणींकडे जाऊनच विचारते. माझा आजचा प्रश्न असा आहे, दत्त जयंती साजरी करता का ग तुम्ही? नाही करत. एवढं बोलवून आणलं आणि मला काय सांगितलंच नाहीच करत. नाही करत. दत्त जयंती साजरी करतो. आजूबाजूला होते साजरी दत्त जयंती? होते ना. वेळाबेळा लावल्यास म्हणजे होत असणार, बरोबर ना? मग मला सांग, दत्त जयंती का बरं साजरी करतात रे? याच्या मागची कथा काय आहे? व्यास पौर्णिमा म्हणून बोलली जाते. उत्तर सांग. दत्त जयंती का साजरी करतात? त्यांच्याकडनं उत्तर मिळणार आहे? नाही मिळणार आहे. का नाही सांगणार तुला उत्तर? सांगणार ना. पण त्यांना येत असेल तर सांगणार ना. तू सांग बरं मला, दत्त जयंती का बरं साजरी करत असावेत? अरे तुझ्या चष्म्याला तर हेच नाही आहे, काचाच नाही आहेत. हा बघा, हा बघा, असं का? ही काय स्टाईल नवीन आहे बघा, हे बघा. इकडनं पण हा बघा, इकडनं पण येतो. सांगू तर, दत्ताचा जन्म होतो ना रे? काय काय काय? दत्त जन्म असतो ना म्हणतात, दत्तगुरु नाही म्हणतो ना. दत्त जन्म असतो तेव्हा म्हणून दत्तगुरु जयंती ना बोलतात ना. दत्त पुढे, दत्त जन्म असतो तेव्हा त्याच्या पुढे काय म्हणतोस ते मला अजून 3 वेळा म्हणालं तरी कळलं नाही. दत्त जयंतीला दत्त, दत्तांचा जन्म होतो म्हणून दत्त जयंती म्हणतात. तुला माहिती दत्तांचा जन्म काय झाला? कारण या जगात म्हणजे वाईट गोष्टी असतात आणि काही वाईट माणसं असतात की जी दुसऱ्यांना त्रास देतात आणि चांगल्या लोकांना चळतात, मग त्यांचा विनाश करण्यासाठी भगवान दत्तांचा जन्म झाला. दत्त जयंती कधी साजरी होते सांग? दत्ताच्या जन्माच्या दिवशी. वा, काय उत्तर दिलं. दत्त जयंती दत्ताच्या जन्माच्या दिवशी साजरी होते. पण मग काय साजरी होते? नाही माहिती. दत्त जयंती महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या राज्यांमध्ये मोठ्या शहरांमध्ये साजरी होते आणि खूप जागरण केली जातात त्या दिवशी, भजनं असतात. काय माहितीये का दत्ताचा जन्म झाला म्हणून? अरे हो बाबा, हे मलाही माहितीये. त्याच्या मागची कथा काय आहे? नाही माहिती. कुणाला माहितीये का ग मैत्रिणींनो, दत्त जन्म का झाला किंवा दत्त जयंती का साजरी केली जाते? सॉरी सॉरी, नाही माहिती. नाही माहिती, हरकत नाही, मीच उत्तर सांगून टाकते. मित्रांनो, दत्त जयंती महाराष्ट्रात बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये किंवा लहान लहान गावांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. या दिवशी गुरु चरित्राचे पारायण ठेवली जातात 7 दिवस, ज्याला सप्तपारायण म्हणतात, किंवा 7 दिवस पारायणाचे ठेवले जातात. कीर्तनं ठेवली जातात किंवा भजनं ठेवली जातात, सुंठवडा वाटला जातो, दत्ताची उपासना केली जाते. आणि या दिवसांमध्ये दत्त तत्व जे आहे ते 1000 पटीने कार्यरत असतं असं मानलं जातं. पण या दत्ताचा जन्म झाला कसा? जेव्हा भूतलावर दैत्य माजले होते तेव्हा या दैत्यांचा नायनाट करण्यासाठी ब्रह्माने, म्हणजे जो ब्रह्मदेव आहे, त्याने दत्ताचा अवतार घेतला आणि या दैत्यांचा नायनाट केला. आणि म्हणूनच त्या दिवसापासून दत्त जयंती साजरी करण्याची प्रथा आपल्याकडे सुरू झाली.